Good morning everyone. My name is Bipin Sable and today I'm here to explain the process of communication. Okay. So process of communication म्हणजे नेमकी communication ची process कशा पद्धतीने चालते हे आज आपण समजून घेणार आहोत. बघा communication हे का महत्त्वाचं आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे आणि ही एक स्किल आहे, हे कौशल्य आहे आणि ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला इफेक्टिव कम्युनिकेशन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे हे समजून घेणं, त्याचबरोबर ही प्रोसेस कशा पद्धतीने चालते हे समजून घेणं महत्त्वाचं. प्रोसेस ऑफ कम्युनिकेशनमध्ये पहिली जी स्टेप असते ती असते द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन विच इज कॉल्ड द सेंडर ऑर ट्रान्समिटर. सो सेंडर ही अशी व्यक्ती असते की ज्या व्यक्तीला स्वतःकडील असणारी माहिती, स्वतःकडे असणारा डेटा ही दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करायची असते. मग ही माहिती किंवा डेटा हा वेगवेगळ्या प्रकारात असू शकतो. ही माहिती त्याच्याकडे असणारे आयडिया, त्याच्याकडे असणारे ओपिनियन, त्याच्याकडे असणारे इमोशन्स, त्याच्याकडे असणारे फॅक्ट्स, तर या सर्व गोष्टींसंदर्भात ही माहिती असू शकते. म्हणजेच ज्या व्यक्तीला स्वतःजवळची माहिती दुसऱ्या व्यक्तीला पाठवायची आहे ती व्यक्ती जिला या ठिकाणी सेंडर किंवा ट्रान्समिटर असं म्हटलेलं आहे. दुसरी स्टेप जी येते ती असते एन्कोडिंगची. सो एन्कोडिंग इज द प्रोसेस ऑफ एन्कोडिंग द मेसेज और कोडिंग द मेसेज. दिस इज कॉल्ड द एन्कोडिंग प्रोसेस. एन्कोडिंग प्रोसेसमध्ये आपण मेसेज काही कोड्समध्ये कन्वर्ट करतो. फॉर एक्झाम्पल बघा की मेसेज आपण एकतर हाताने लिहितो, मेसेज आपण एकतर रेकॉर्ड करून पाठवतो, मेसेज आपण एकतर टाईप करून पाठवतो. म्हणजेच माहिती देण्यासाठी या गोष्टींचा आधार घेतला जातो, याला म्हटलं गेलेलं आहे एन्कोडिंग. बऱ्याचदा माहिती पाठवण्यासाठी नॉन वर्बल थिंग्स सुद्धा वापरले जातात. नॉन वर्बल थिंग्समध्ये साइन्स, सिम्बॉल, कोड, कलर्स, ग्राफिक्स या सर्व गोष्टी येतात. देन द थर्ड वन, थर्ड स्टेप इज कॉल्ड द मेसेज. मेसेज मीन्स द इन्फॉर्मेशन, की कशाप्रकारे आपण माहिती पाठवत आहोत, ती माहिती काय आहे. ती माहिती जसं सांगितल्याप्रमाणे स्वतःकडचा असणारा डेटा असू शकतो, स्वतःकडची असणारे स्वतःचं मत असू शकतं, स्वतःची काही रेकॉर्ड्स असू शकतात. ओके. देन द चॅनेल ऑब्लिक मीडियम. बघा चॅनेल म्हणजेच काय, माध्यम, की आपण ते कोणत्या माध्यमांमध्ये कोणत्या माध्यमानुसार पाठवत आहोत. सो त्यामध्ये लँग्वेज एक माध्यम आहे, ऑडिओ व्हिज्युअल थिंग्स हे माध्यम आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीनी दिलेली माध्यमं आहेत, की सर्व माध्यमांचा वापर करून आपण त्या ठिकाणी माहिती पाठवू शकतो. देन द नेक्स्ट वन इज कॉल्ड द रिसिवर, मीन्स द सेकंड पर्सन, की ज्या व्यक्तीसाठी आपण माहिती पाठवलेली आहे ती व्यक्ती, त्याला रिसिवर असं म्हणतात. ज्यावेळेस रिसिव्हरपर्यंत माहिती पोचते, रिसिव्हर ती माहिती रीड करून किंवा त्याचा ॲनालिसिस करून समजून घेतो, ओके, टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ दॅट इन्फॉर्मेशन, सो दॅट इज कॉल्ड डिकोडिंग. सो डिकोडिंग म्हणजेच काय, की ही एक प्रोसेस आहे ती माहिती समजून घेण्याची आणि त्या मेसेजचा अर्थ लावण्याची. ओके. सो दॅट थिंग इज कॉल्ड डिकोडिंग. अँड द लास्ट वन, शेवटची पायरी, की ज्यावेळेस माहिती समजते त्यावेळेस जो रिसिव्हर असतो तो काहीतरी रिप्लाय देतो. दॅट रिप्लाय ऑफ द मेसेज इज कॉल्ड फीडबॅक इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. सो ही आहे प्रोसेस कम्युनिकेशनमधली. या प्रोसेसमध्ये बरेचसे अडथळेसुद्धा येतात, ज्याला बॅरियर्स इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन म्हणतात, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. सो प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन स्टार्ट होते सेंडरबरोबर. सेंडर इज द फर्स्ट स्टेप, देन एन्कोडिंग, देन मेसेज, देन चॅनल, देन रिसिव्हर, देन डिकोडिंग, अँड द लास्ट वन इज कॉल्ड फीडबॅक. ओके. तर या लेक्चरमध्ये एवढंच. ही आहे प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. याच स्टेजेस
याच पद्धतीने सुरू राहतात आणि याच पद्धतीने हे प्रोसेस चालू राहतं. ओके, थँक्यू.